तिला. अहो जावा लवकर, सगळं सामान काय ते घेऊन या. आणि मी काय म्हणते, आज मी जेवण नाही बनवतले तर तुम्ही थंय जाऊ नये ना, बाहेरच काय ते खाऊ नये. आणि हा माका पण काहीतरी घेऊन येऊ. काय मिल्या, किती वर्षानं भेटलं ना माका तू, आणि तेव्हा भेटलेलं त्याच्यानंतर आता भेटतो. काय मिल्या, किती जाड झालं काय, वाय बारीक बिरीक व्हायचा काय तर कर. मी बघ कशी शेवगीची शेंग रावलं साडी ना. हो छानच आहे मग, 5,000 साडी आहे का म्हटलंय मी. माका आता 1,000 2,000 साडी मका घेऊ नको, मका 5,000 घ्या, मका सगळ्या बायकांका दाखवूची या म्हणून. तिथेच काय हो दरवेळी, ही घातलेली ती घातलेली हे घातलेली ते, मका नाही आवडणार म्हणून एकाकडनं मी 5,000 साडी घेतलं. मित्र ना हो मंगळसूत्र, मी तेव्हा त्यांना सांगलेलं माका ह्या गजगजीत मंगळसूत्र करा, काय त्या किसपाट एवढा केलेल्या दिसतात तरी दागिन्यांमध्ये, असा आता घातला की कसा जरा वाट दिसाक व्हाय ना बरा. आणि हो त्या परबिनीक आणि सावतीनिक बोलवलेलं, पण ती सावतीन काय इली नाय, तिने काय ती काय त्याला झाली असतात, तिने काय वाटलं आणि एवढे मोठं मोठं बाता करता. हा आणि काय वाटलं तर चमचू वाटलं, तर चमचू काय वाटण्यासारखे आता. आता हळदिंगू कशा घालतात माका सा, चार बार का यावे हसून मिळून मिसळून सगळ्यांशी बोलावे, त्याच्यासाठी हळदिंगू असतो ना. ती परबी माझ्याशी बोलूची बंद झाली, ती काय माहित नाही कशाक बोलूची बंद झाली. ह्याचा ते का त्याचा ते का, हीच तिची काम, माका नाही आवडतात असला काय था म्हणून तिच्याशी मी बोलणार मरान दे. होय गो गप्पा आपले काय चालूच राहतले, आधी वाहन घे मग आपण गप्पा मारूया. होय गो मी ह्या वर्षी ठरवलं होतं घेन तर चांगलाच काहीतरी घेईन म्हणून चांगलं डबो घेतलंय. ते चमची वाटे पेले ते काय था किती, तो किचन मध्ये रोंबाट ह्या खळखळ खळखळ नुसतं तो चमच्या वाट्यांचा आवाज होता म्हणून मी हा वयं काय चांगलंच होत की घेतलं तर चांगलाच काहीतरी घ्यायचं. दागिने होय गो बाय आवडीनेच घातलंय म्हणून, आता मुद्दाम खरं कशा कोणाचे लग्न साखरपुड्या घालूची भीती वाटतं घे, कोण मारीत कोण घेत कोण नरडो आवडीत ही त्याला टेन्शन असतं. मनान देत म्हणून कधी मी घालीत ना, आता घरातल्या घरात आपला घालतंय मनान देत कोण नसताना, म्हणून आपला हौसमौस करायची.